नमस्कार, मी निशा। तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचे 16वे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तम विचारवंत अब्राहम लिंकन यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे। त्यांचे विचार आजच्या आधुनिक युगातही लागू होतात। अब्राहम लिंकन यांची बरीच पत्र प्रसिद्ध आहेत, मात्र त्यांनी आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र प्रत्येक बाप लेकानं वाचावं असं आहे। अब्राहम लिंकन हे उत्तम कार्यकर्ते, विचारवंत, नेते होतेच, पण त्याचबरोबर एक चांगले वडीलही होते। त्यांनी आपल्या मुलाच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याच्या हेडमास्तरांना एक पत्र लिहिलं होतं। त्यामध्ये त्यांनी आपला बाल्य कसा असावा, त्याने कसे घडावे, त्याला कसे घडवावे, हे जग, जगातील बाहेरचे वातावरण कसे आहे, त्यातही स्वतःचे सत्व आणि तत्व कसे टिकवून ठेवावे, तसेच नीती आणि अनीती म्हणजे काय, त्याची भीती कशी बाळगावी, यशापयश, संस्कार, तिरस्कार इत्यादीमध्ये सुद्धा बाल्य कसा असावा, तो कसा घडावा, हे अतिशय योग्य शब्दात या पत्रात मांडले आहे। महाराष्ट्रातील बहुतेक शाळांमध्ये हे पत्र आपणास आढळते। चला तर मग त्यांनी या पत्रात काय लिहिलंय ते बघूया। प्रिय गुरुजी, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, सगळीच सत्यनिष्ठही नसतात, हे सगळं माझा मुलगा शिकेलच कधी ना कधी, पण त्याला हे शिकवा की या जगात फसवी माणसं आहेत, साधुचरित पुरुषोत्तमही आहेत आणि स्वार्थी राजकारणीही आहेत, तसेच अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही आहेत, टपलेले वैरी आहेत, तसे जपणारे मित्रही आहेत। मला ठाऊक आहे की सगळ्या गोष्टी काही झटपट शिकता येत नाहीत, पण जमलं तर त्याच्या मनावर ठसवा की घाम गाळून कमवलेला एक पैसाही आयत्या मिळालेल्या संपत्तीपेक्षा मौल्यवान असतो। हार कशी स्वीकारावी हेही त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं कसा घ्यायचा। तुम्हाला जमलं तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा आणि आनंद संयमानं व्यक्त करायला शिकवा। त्याला हेही शिकवा की गुंडांना भीत जाऊ नकोस, कारण त्यांना नमवणं सोपं असतं। त्याला जमेल तेवढे दाखवत जा, त्याला ग्रंथ भांडाराचे वैभव दाखवा, पण त्याच्या मनाला निवांतपणाही द्या, जेणेकरून तो या सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवू शकेल। त्याला पक्ष्यांची भरारी पाहू द्या, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर अनुभवू द्या आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलंही पाहू द्या। शाळेत त्याला हा धडा शिकवा की फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ मार्गाने मिळवलेलं यश हे कायम मोठं असतं। त्याला स्वतःच्या कल्पना आणि विचार यांच्यावर विश्वास ठेवायला शिकवा। लोकांनी त्याला चूक ठरवलं तरी चालेल। त्याला शिकवा की चांगल्या लोकांशी चांगलं वाग आणि वाईटांना चांगली अद्दल घडव। त्याला हेही समजवा की ताकद आणि अक्कल विकून कमाई कर, पण कधी आत्मा विकू नकोस। त्याच्या मनावर हे ठासवा की सत्य व न्यायासाठी पाय रोवून लढत राहा। त्याला ममतेने वागवा, पण जास्त लाडही करू नका। त्याला शिकवा की कोणाचंही बोलणं ऐकून वागू नकोस, लोकांचं ऐक, पण तुला जे योग्य वाटेल तेच कर। त्याला सांगा की सत्याच्या चाळणीतून सर्व गाळून घे आणि त्यातलं जे योग्य आहे त्याचाच स्वीकार कर। त्याला सांगत राहा की हसत राहा व दुःख दाबून, आणि त्याला हेही सांगा की मन मोकळेपणानं हास आणि रडू आलं तर रड, त्याची लाज वाटू देऊ नको। कायम स्वतःवर विश्वास ठेवायला त्याला शिकवा, कारण तरच तो मानवजातीवर आणि देवावर विश्वास ठेवू शकेल। ही माझी आज्ञा आहे असं समजा, पण तुम्हाला जेवढं जमेल तेवढं सगळं करा। तो खूप चांगला मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे तो माझा मुलगा आहे। अब्राहम लिंकन। मला असं वाटतंय की अब्राहम लिंकनच्या पाल्याच्या संबंधात असलेले ह्या पत्रातील प्रत्येक अक्षरावर तुम्ही पालकांनी गांभीर्याने विचार करायला हवा आणि त्यावर मनन चिंतन करून पाल्यास घडवण्याच्या संदर्भातला कृतिशील विचार करायला हवा। यात स्वतःच्या सुखाचा स्वार्थी हेतू जरी असला तरी सक्षम संस्कारक्षम राष्ट्र उभारणीसाठी, ते टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठीही तुमच्यासारख्या कृतिशील पालक व शिक्षकांची खूप आवश्यकता आहे। या पत्राला उत्तर म्हणून हेडमास्तरांनी सुद्धा एक पत्र लिंकन यांना लिहिलं होतं, जे की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा। थँक्यू।